आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फुले दिसून राहिले गोविंदरावजी. हो दिसून राहिले, आणि हे पण दिसून राहिलं का माझ्या घरात सोन्यासारख्या संसाराचा वाटोळ केला या माणसानं. देव माणसाला असं कायले बोलते. देव माणूस धान्याचं कोठार भरलेलं राहायचं आपलं, यायचे अमंगल पाय लागले आपल्या घराले आणि अन्न दशा झाली ना आपली, कर्जबाजारी झालो आपण. पाया पडतो असं नको बोलू. सत्पुरुष आहेत गोविंदरावजी, तुले समजून नाही राहिलं गोविंदरावजी, तुले दिसायला लागले हे शुभ लक्षण आहे. काय तर शुभ लक्षण, अवस्था पाहा ना आपली. जो वर्त गोविंदरावांची छत्रछाया आहे, कृपा आहे, तो वर्त मले कसली चिंता नाही. अन मले खात्री आहे, जर का म्या मेलो तरी माया मांग, महादेव तुह रक्षण करेल. खुरु माऊली आज्ञा असाव. आता मले माही जीवनयात्रा संपवाविषयी वाटते. संपवून टाकतो स्वतःला. जातो मी हिमालयात निंगूत. शांत हो ना बंडू तात्या, असं निराश हाताश होऊन चालत नाही. तुझ्यासारख्या सदाचरणी निर्मळ मनाच्या माणसाले ना उमेद व्हायची गरज नाही. जीव द्यायच्या गोष्टी कायले करतील करा. माया जगण्याला आता अर्थच उरला नाही. गण गण गणात भूते ते जगदीश्वराले ठरवू देणारे करा. तुही निष्काम निर्मळ सेवा ब्रह्मांड नायकाच्या चरणी स्वीकार झाली. आता ध्यान देऊन ऐक आणि सांग तू तसं करजो. जी बंडू तात्या, तुझ्या शेतात मसोबा आहे ना, त्याच्या पूर्वेले बाभळीचं झाड आहे, तिथ 3 फूट जमीन खोदून तर पाह ना. तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तर भेटते तुले. शुभम भवतु. गण गण गणात भूते. ही आहे खरी श्रीकला, माझे खरं रूप असं आहे. काय नाही पाहते सोनबाई, असं पाहते ना तू की वाटत आरपार वाचूनच राहते तू समोरच्याच मन. सासूबाई तुम्हाला अजून पण असं वाटते का की आपल्या मधुचं श्रीकलेचं लगीन व्हायला हवं. गोष्टी लय दूरवर गेल्या तर नाही म्हणता येते का. कायच्या गोष्टी, कसं करते तू. दीक्षितांकडून 5,000 रुपये घेतलेत ना बल्लूनी. आता व्यवहार झाला की नाही, लगीन काही व्यवहार राहते का. बल्लूने कोण समजावावं, त्याले पटलं पाहिजे ना. पण पण गेला कुठे बल्लू. बल्लूला अटक झाली ना. बाबाई सुनबाई, तुले बल्लूच्या मनात काय आहे काय नाही ह्याचा विचार करायला लागेल ना. सासूबाई प्रश्न तो नाहीच आहे ना. मग काय आहे प्रश्न. प्रश्न वृत्तीचा राहते, स्वभावाचा राहते. आपलं लगीन व्हावं म्हणून चेहऱ्यावर तर मुखवटा घालून फिरणारी ही श्रीकला, अशा पुरुषी लगीन लावून द्यायचं का आपल्या मधुकरचं. म्हणजे तुला कलेबद्दल बोलायचं आहे का. आता हे स्वाभाविक नाही का सासूबाई. मला सांगा तुम्ही यमुनेले किती वेळा पाहिलं. यमुनेने कधी आपल्या चेहऱ्यावर असा मुखवटा धारण केला का.
नाही ना बाप्पा, लपवायले मुखोटे लावायले हाय खाय ते यमनेजवळ फाटक्या तुकड्या झोपडीत राहते ती, आणि अक्कल तर आहे का तिला मुखोटे लावायची? हट बघ, मी काय बोलून राहिली आणि ह्या काय समजून राहिल्या, यांच्याशी कसं बोलावं ते समजतच नाही ना। जीवायले बसणार होतो ना आपण, पहा ना मधुकर रावाले ताट घेऊन सनेने खायले बाहेर बोलवलं। हाव पण आपल्या लालीले एक तर घास देऊ द्या ना। हा काय बालिशपणा यमुने, लहान आहेस का तू? यमुने समजे जेवायचे खोळंबले आहेत ना, हाव ना नानासाहेब। जरा थांबा ना, यमुना काय बोलते ते तर ऐका ना आधी। आता लहान नाही राहिली यमुना, तुमच्या परीस मोठी झाली। नानाजी तुम्हाला पण वाटून राहिलं ना का मी लहान नाही राहिली म्हणून? हो ना, मोठी हुशारच आहेस तू लेकरा, समदे गोंधळले आहेत पण तू हा इचार उत्तमच आहे। गण गण गणात बोते, आता द्या घास लालीले खाऊन द्या। थ झालं, चला आता लालीले नंतर मी दूध भाकर देते, चला। थांबा ना धाकट्या मालकीनबाई, मले यांच्याकडून वचन घ्यायचं आहे। कसलं? मले वचन द्या खरोस तुम्ही असंच कराल। म्हणजे का? तुम्ही जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पहिला घास हा तुमच्या जवळ असणाऱ्या कुत्रा मांजराले खाऊ घालान, मग जेवण। वचन द्या। वागून राहिली माझी पोरगी, हिच्या वागण्याला काही पोचच नाही ना। अशा बाई, अगं यमुने लाली मला क्षमा कर, मी तुझा वापर केला असं करणं बरं नाही ना।